नमस्कार मंडळी मी मीरा मीरा रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण खूप सोप्या पद्धतीत एक किलो गाजराचा हलवा बनवणार आहोत खूप सोपी झटपट मस्त जबरदस्त रेसिपी आहे आणि जास्तीत जास्त दिवस हा गाजराचा हलवा टिकतो चला कसा बनवायचा आहे ते बघू एक किलो गाजर स्वच्छ धुवून आपण त्याच्यावरची साल काढून घेऊ हे बघा मी एक किलो गाजरची साल काढून घेतलेली आहे चला आता आपण एक खिसणी घेऊ आणि गाजर खसखस खिसून घेऊ एक किलो गाजर आपले खिसणीने मी खिसून घेतलेले आहेत खिसायला थोडासा वेळ लागतो पण हा हलवा एकदम चविष्ट चवदार मस्तच लागतो गाजर खिसून झालेले आहेत कढईमध्ये आपण दोन चमचे साजूक तूप घेऊ आपलं की आपण खिसून घेतलेला गाजराचा हलवा मिक्स करून घेऊया मस्तच या पद्धतीने जर तुम्ही गाजराचा हलवा बनवला तर तो जास्तीत जास्त दिवस टिकतो तुम्ही एकदा नक्की बनवा आणि चवीला फार उत्तम हे बघा आपला गाजराचा खीस मी सगळा घेतलेला आहे आणि हा गाजराचा खीस आपल्याला एकसारखं ह्याला छान मिक्स करत कमीत कमी दहा ते बारा मिनटं छान परतून घ्यायचं आहे स्लो गॅसवर हा गाजराचा हलवा मी दहा ते बारा मिनटं छान परतून घेतलेला आहे आता आपण एक वाटी दूध घेऊ आणि दूध आपल्याला साईज सोबत घ्यायचं आहे ते छान मिक्स करून घेऊ एक किलो गाजरासाठी आपल्याला एक वाटीच दूध घ्यायचं आहे झाकण ठेऊ आणि दोन मिनटाची वाफ काढून घेऊ हे बघा दोन मिनटाची वाफ आपण काढून घेतलेली आहे आता आपण गाजराचा खीस छान मिक्स करून घेऊ आणि एक वाटी साखर घेऊ आता साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता छान मिक्स करून घेऊ साखर आता आपली जशी साखर वितळेल तसं आपल्या हलव्याला मस्त, तो मस्त कलर येतो बर का मस्तच बघू शकता किती छान कलर सुद्धा आलेला आहे आता आपण स्लो गॅसवर हा हलवा कमीत कमी चार ते पाच मिनटं छान परतून घेऊ किती मस्त त्याला कलर आलेला आहे आता आपण याच्यामध्ये आवडीप्रमाणे इलायची पावडर घेऊ छान मिक्स करून घेऊ तुम्ही याच्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूटसुद्धा घेऊ शकता पण मी प्लेनच ठेवणार आहे मस्तच हे बघा छान मिक्स करून घेऊ किती सोपी झटपट रेसिपी आहे का नाही अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर अशा साध्या सोप्या झटपट गावरान रेसिपीज असतात पुन्हा भेटू आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला ला विसरू नका रेसिपीचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद असा गाजराचा हलवा एकदा तरी नक्की बना खूप टेस्टी जबरदस्त मस्त लागतो बाय